गरज आहे ना. का फोन नाही करत तुम्ही मला? मी का तर लग्न केल्यामुळं नाही आहे हे. लग्न केलंय ना मी, त्याच्यामुळं मला दुसऱ्याची गरज नाही आता. हो का? हो जा, मी म्हणलं तर तुम्हाला तुम्ही लग्न केलंय तरी माझ्या सोबतच लग्न करावं म्हणून असं सुद्धा म्हणलंय का? नाही मी मला माझी पोळी फक्त एवढीच इच्छा होती की तुम्ही फोन करावं मला. हो ना. तुम्हाला थोडीच म्हणले मी नाही आता तुम्ही लग्न केलंय माझ्या सोबत लग्न करा म्हणून. करायचं का मग लग्न? आता कसं आहे ना, तुम्ही जर लग्न नसते केलं तर मग केलं असतं. काय होत त्याला, दोन दोन सांभाळतो, दोन दोन सांभाळतो ना. नको वाटत कसे नव्हतं नको आहे मला असं. आज माझं पहिल्यापासूनच म्हणत नाही की दुसऱ्याच्या संसारात मी केली तर चालत नाही माहिती का? हो का? चालतंय की? तुमच्या मनात काय पण येईल तसं माझ्या मनात नाही. हो का? तुम्ही मग सांभाळायला तयार आहे सगळ्या सगळ्या गोष्टी सगळ्या पण उगाच कसं राहत आहे तुमच्या येऊन असं वाटलं माझ्यासाठी. माझी बायको हाणेन मला, माझी बायको हाणेन मला. हा तसं नाही, तुम्ही तेवढं तरी इकडलं पाहिजे ना. माझी बायको हाणेन मला. हो का? असंच असतंय. तसंच नसतंय, काय सांगाय. लग्न झाल्याच्या नंतर बायको मारे यांची तक्रार नको करेल. नाही बाबा, आता काय करावा हे लेकर हे झाल्यावर नाही कळत. नाही पण एक वेळ तरी म्हणायचं ना आम्ही आहे म्हणून फोन तरी करायचं ना एक वेळ. हा एवढं काय जमतं तुम्हाला? आता कसं आहे, लग्न झाल्यानंतर नाही आठवण येत दुसऱ्या पोरींची बायांची. पोरींची बायांची आठवण येत नाही लग्न झाल्यावर. मी तरी इतकी वाट बघितली तुमची म्हणलं एक वेळ तरी फोन येईल फोन पुन्हा तरी एक आला त्या तरी घेऊन घातला काय सुद्धा नाही. हो असं नाही की तुम्ही डायरेक्ट असं तोडून टाकल्यासारखे केले मला. हो का? मग त्याच्यामुळे असं नेमकं आता कस काय सांगावा, कस काय सांगाव. नाही आठवण येत म्हणत नाही येत, विषय संपला. बरोबर तुमचं. नाहीतरी ऐका ना, तुमचं पुरुष लोकांचं असं आहे तुम्हाला दिसतो एकदा मलिदा दिसला का नाही तेच कळलं. बघ तुम्ही दुसऱ्याचा थोडाच विचार केला. मलिदा नाही, पेडा पेडा माहितीच ना. मलिदा मलिदा आवडत नाही आम्हाला, पेडा आवडत. हो तेच ना, मग तुम्हाला पेडा खायला भेटला अजून मलिदाची थोडी जात नव्हते ना. तसंच असतं सगळ्यांचं. कोणी पण आपण आपलंच बघायचं काय. आणि तुमचं मुली लोक मुलीचं कसं असतंय, मुलीचं कसं असतं, जिकडे पैसा भेटेल तिकडे पळत. हे सगळं खूप हे माहितीये का, जे पळत तेच पळत, कोणी पण नाही पळत. हो का? आम्ही विचार तुमचा केलता ना, बाकी त्याचा कुठं विचार केलता. आम्ही तिसऱ्याला थोडंच म्हणलं होतं असं करू तिथे करू. तुम्ही केला का आमचा विचार उलट? नाही नाही कशामुळे नेमकं काय आहे तुझ्यामध्ये? नाही माझ्याकडनं काय चुकलं होतं तुम्ही एवढं मी मला केलं. तुझ्यामध्ये काय आहे एवढं, तेवढं दिसायला भारी आहे तुझ्यात काय आहे एवढं? नाही हो तसा विषय नाही, माझ्याकडनं काय चुकलं होतं तुम्ही मला असं धोका दिलं नंतर एवढंच म्हणत होतो. तुझ्यामध्ये आहेच काय एवढं? नाही हो आम्ही काय म्हणते, मी सगळ्यापेक्षा बंगर आहे, दिसायला बंगर आहे. दिसायला बंगर दिसायला चांगली पण तुझ्यात आहेच एवढं काय? नाही तसं आहे का, मी तुम्हाला सांगितलं सगळं पण मला नको जास्त बोलायला तुम्ही कारण की मग तुम्हाला दिसेल माझ्या. तुम्हाला काय वाटायला? माझ्या पोरीच्या तोंडाकडे बघून मला नाही कोणाकडे बघू वाटत आता. हो मस्त आता तुम्हाला मग मला आता तुमच्याकडे बघून मला कोणालाच बघू वाटत नाही ना, मग काय करायचं? हो का?
ये ना मग सांभाळ तू, ये ना मग सांभाळ तू. तुम्ही कसे केलं सांगा. ये ना सांभाळतो तुला आपण. आता काय उपयोगीच आहे, आता काय उपयोगी तू म्हणजे टायमाला सोडून द्यायचं पुन्हा म्हणायचं हिला सोडून देतो मी, हिला हाकून देतो, तू ये माझ्या. नको मला नाही वाटत दुसऱ्या संसाराचा अडथळा म्हणून. बोलायचं का तिला, तिला बोलायचं नको कशाला. तिला म्हणायचं मी येऊ का, येऊ का विचारायचं ना. नको कशाला काय होत बोलायचं, बोलायचं ना काय होत त्याला बोलायला. आहे ना पहिली तुमची, तुम्ही बोललेले ना पहिले. त्यावेळेस त्यांनी लय शिव दिलेली आम्हाला. काय होत मग शिव दिल्या म्हणून. बोलते मी त्यांना नंतर काय बोलायचं. तुम्ही एवढं करायला नव्हतं पाहिजे ना सर. ती काय म्हणते. हॅलो. किती लापटस ग तू, तुला सांगितलंय ना फोन करू नको. सारखं सारखं काय फोन करीत असती. फोन लावायला पाहिजे, एवढं लापटपणे वागू नको. नव्हतं फोन करायला पाहिजे पण केला म्हणतात. तस ना मी रोज बघते, मला काय फोन नजरेत पडा नाही. नाही फोनच नाही. सारखं सारखं फोन करू नको बघ. नाही करत आमच्या संसारच बघू दे आम्हाला काही. मी त्यांना ते सांगितलं. मी ऐकते तू काय म्हणते काय नाही. मीच पण त्यांना मी म्हणले का मला ते म्हणतो ते मी नेले म्हणलं नको दुसऱ्या ते संसार करून काय करणार आहे मी सांगा बरं. मग तेवढं तर कळत आहे, मग फोन लावायचं का हे होत नाही का कशाला लाव. तसं एक माणसाने एक वेळेस तरी फोन करावा ना. कशाला कराव, झक मारायला. कशाला झक मारायला कराव. खरं सांगायचं म्हणजे त्या लग्नाच्या दोर तुमच्या लग्नाच्या दोर असं किती पण वेळेस बोलत होतो. आता बोलायला पण जमत नाही माहितीये का मला. मग तू इथं राहिला, मी जाते माझ्या आईकड. तू इथं राहिला. मी कसं तुझं लग्न असतं केलं तर मी जायला असते ना. नाही काय वाटत त्याला, मी जाते माझ्या मम्मीकड. तू नको मला नाही दुसऱ्या संसाराचं वाटत वाटत. फोन कशाला लावते मग. बोलायचं टिकेल का, काय बोलायचंय आता तुला. यायचं नाही तर मग बोलती कशाला, यायचं असेल तर. पण फोन करू नको, नाही तर सांगितलं नाही म्हणशील. बघू आता अशी धमकी आहे कसे फोन लावते बघ. मला सहन होत नाही बघ. हे तुम्हालाच म्हणलं होतं त्या एक वेळेस समोर गाठ भेट करा तर तुम्ही आज नाही सांगायचं. ते नको म्हणते ना, घेऊन या एक वेळेची सगळी घेऊन या. बर येतो ना घेऊन. मग मी करते तुमचा रक्षांचं आपलं बोलवलं तर तुम्हाला ना. चालतंय की. बर.